महाराजांचा चमत्कार कुठल्याही क्षणी होऊ शकतो, अगदी कुठल्याही क्षणी. जिथे सगळं विज्ञान संपतं तिथे खरी महाराजांची लीला सुरू होते, तिथून खरं अध्यात्म सुरू होतं. जिथे सगळे मार्ग बंद होता त्याच्यानंतर स्वामी मार्ग सुरू होतो. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांचं मला चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार, माझ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. गुरुवारबद्दल छोटीशी माहिती किंवा थोडंसं मार्गदर्शन घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच समस्या आहे, मला माहिती आहे. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या आयुष्यात खूप काही ना काही अडचणी चालू आहे. कधी कधी तुम्ही महाराजांवर चिडता, तुमच्या कमेंटद्वारे ते कळत असतं की ताई मी एवढं केलं तेवढं केलं हे केलं ते केलं मला काय मिळालं. बऱ्याच वेळा तुमच्या बाबतीत हे घडत असेल, म्हणून आज खरा तर तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे गुरुवारच्या संबंधात. कारण काल एका ताईंनी, त्यांची काही चुकी नाही आहे, माणूस एका पॉईंटला एका वळणावर आपण हार मानून जातो. आपण म्हणत असतो की नाही, मला नाही करायचं आता, बस आता एवढं देवदेव करून जर एवढं वाईट होत आहे तर मग आता कशाला देवदेव करायचे ना. आणि जे काहीच देवदेव करत नाही त्यांचं एवढं चांगलं आहे, तर मग मी का देवदेव करू. म्हणून तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ आहे. बऱ्याच वेळा जेव्हा स्वामींचा संदेश कम्युनिटीद्वारा मी तुमच्यासोबत आणत असते, तेव्हा तुम्ही म्हणत असता महाराज तुम्ही कुठे आहात, केव्हा माझं ऐकाल तुम्ही, मी वाट बघते की तुम्ही माझं ऐकावं. मला एक सांगा तुम्ही, कोणाच्या आयुष्यात त्रास नाही आहे, कोणाच्या आयुष्यात दुःख नाही आहे. सगळ्यांना देवाने काही ना काही दुःख त्रास वाटून दिला आहे. कोणाचा संसार सुखाचा चालला आहे तर त्यांना मुलाबाळांची अडचण आहे. ज्यांना देवाने इतक्या पटापट मुलाबाळं दिले तर त्यांच्या संसारात अडचणी निर्माण झाल्या आहे. ज्यांना मुलंबाळं आहे तर त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. ज्यांचे मुलं मोठे झाले आहे तर नवरा व्यसनी आहे. ज्यांचे मुलं लहान आहे तर त्यांना बाहेरचा नाद आहे. अशा वेळेस तुम्हाला सांगू, मलाही माझं दुःख खूप वाटायचं, पण जेव्हा मी ह्याद्वारे तुमच्याबरोबर आली, तुमच्याशी एक नातं तयार झालं, जेव्हा तुमचे दुःख पाहते मी त्या क्षणात म्हणते की महाराज मी खूप भाग्यवान आहे, मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात हे दुःख नाही आहे, माझ्या आयुष्यात हा त्रास नाही आहे. तुम्ही बाकीच्यांच्या आयुष्यात, कदाचित माझ्या आयुष्यामध्ये जो काही संकट होतं, जे काही त्रास होता ते दुसऱ्यांच्या आयुष्यात नसेल, पण त्यांचे इतकं दुःख तुम्ही माझ्या आयुष्यात अजिबात दिलं नाही आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, हार मानू नका, तुम्ही धीर खचू नका. खूप महाराज परीक्षा बघता, खरंच परीक्षा बघता, आणि कधी कधी खूप वाईट वाटतं की महाराज मीच का, एवढ्या सगळ्या आयुष्यात एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला मीच का दिसली. पण तुम्हाला एक सांगू, तो काळ शेवटचा असतो, ती वेळ शेवटची असते, त्याच्यानंतर सगळं चांगलं होणार असतं. आज तुमच्यासमोर जेव्हा मी काही सेवा सांगत असते, तुम्ही मला बऱ्याच काही समस्या विचारत असता, तुमचे प्रश्न असतात की तू जर इतकं चांगलं कसं झालं, किंवा तू स्वामी सेवेत कशी आली, हे सगळं व्यवस्थित कसं चालू आहे, तर याच्या मागे पण बऱ्याच काही समस्या होत्या, बऱ्याच काही अडचणी होत्या. सहजासहजी सगळं काही मिळालेलं नाही आहे. आता लग्नाच्या आधी सगळं महाराजांच्या कृपेने आधी, म्हणजे माहेरचे पण स्वामी भक्त आहे आणि सासरच्यांना पण मी स्वामी भक्तात आणलं आहे, तर माहेरचं खूप चांगलं होतं. सासरचं आल्यावर थोड्या काही गैरसमजामुळे आता जे काही आहे, मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की आपलं दुःख काय सांगायचं, कारण तुमच्यात आयुष्यात इतकं दुःख आहे की मी तुम्हाला माझं दुःख काय सांगू. आणि खरंच तुम्हाला सांगते, महाराजांच्या कृपेने आता कुठलंच दुःख नाही आहे, हे मी तुम्हाला जाहीर सांगते. कारण तुमच्या आयुष्यात जो काही त्रास असेल, किंवा सासू संदर्भात असेल, किंवा काही समज गैरसमज असेल, मला फक्त एक सांगायचं आहे की आयुष्यात फक्त नवरा चांगला असून काही होत नाही, आणि फक्त सासू चांगली असून काही होत नाही. ज्याच्याबरोबर संसार करायचा आहे तो चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे. एका ताईंच्या आयुष्यात खूप वाईट फेज चालू आहे. मी समजू शकते की नवरा एका परस्त्रीसोबत असणं हे दुःख, म्हणजे तुमच्यासारख्या तुम्हीच, म्हणजे आयुष्यात अशी वेळ कोणावरच नाही हो. म्हणून सांगते की महाराजांच्या कृपेने अशा बऱ्याच ताई आहे की त्यांच्या आयुष्यात हे सगळे संकट दुःख त्रास चालू आहे. पण आपण खूप सुखी आहोत, आपल्या आयुष्यात काहीच नाही आहे. तुम्हाला मी माझा एक फंडा सांगते. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही, आपण देवाकडे काहीतरी मागतो, ज्याला आपण नमस्कारणं म्हणतो. आता महाराजांकडे, महाराज माझं एक काम करा, तुम्ही तुमची इतके पारायण करेल, मी गुरुचरित्राचं पारायण करेल, मी हे करेल, मी ते करेल. थोडक्यात काय, महाराजांकडे आपण एखादी गोष्ट मागतो, ती दिली तरच मी पारायण करल, ते नाही दिलं तर मग तुमचा माझा काही संबंध नाही. थोडक्यात असंच होतं ते. तुम्हाला एक मी सांगते, तुम्हाला आधी सेवा करावी लागते. जो आधी सेवा करतो त्यालाच मेवा मिळतो.
तुम्ही म्हणाल की नाही मी एवढं एवढं बोललो तिथे काही झालं नाही, मग मला सेवा कम्प्लीट नाही करायची. बऱ्याच वेळा असं होतं की जवळचा व्यक्ती जगावा म्हणून आपण स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असतो, मग तो जवळचा व्यक्ती मरण पावला तर आपण ती सेवा सोडून देतो. नाही, संकल्पयुक्त सेवा करताना त्या सेवेला तुम्ही बांधील असता. मी तुम्हाला सांगेल, आधी सेवा करा. एवढी सेवा करा ना की महाराजांना तुमचं ऐकावंच लागेल. आणि तुम्हाला एक पण सांगते, जेवढी सेवा वाढवाल तेवढ्या तुमच्या अडचणी वाढतील. पण इतकी सेवा वाढवा, इतकी सेवा वाढवा की त्या अडचणी कुठल्या कुठे जातील तरी तुम्हाला कळणार नाही. माझ्या आयुष्यातलं सांगते की नवरा खूप चांगला आहे. सासूबाईंचं मग थोडंसं काही प्रॉब्लेम होता, किंवा आता सगळं चांगलं आहे. जेव्हा तुमच्याकडे सगळं चांगलं असतं तेव्हा तुम्हाला सगळे चांगले 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 भेटतात, पण जेव्हा वाईट वेळ असते तेव्हा कोणीही साथ नाही देत. पण त्यावेळेस माझ्या महाराजांनी आमच्या दोघांना भरभरून साथ दिली, आणि आज सगळं चांगलं असल्यावर मग त्यांनाही चांगलं वाटतं की नाही हां आता चांगलं आहे. पण जेव्हा वेळ होती तेव्हा अगदी म्हणतो ना की घरातून काढून दिलेला आहे, ह्या भाषेतही बोललं कमी करणार नाही. पण मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगते, आश्वासप्रमाणे स्वामीसेवा कधी कमी नाही झाली, कधी कमी नाही झाली. जी काही म्हणतो ना की लाचारी काय असते ती अतिशय जवळून पाहिली आहे. महाराज बघा, तुमच्याकडे पैसा असला म्हणजे सगळंच तुमचं चांगलं होतं असं आहे का? अजिबात नाही. महाराजांच्या कृपेने माहेरी खूप चांगलं आहे, सासरचं सुद्धा खूप चांगलं आहे. पण लाचारी होती, ती मजबुरी होती. म्हणून त्या मजबुरीच्या काळात सगळ्यांनी फायदे घेतले, सगळ्यांनी कसून काम करून घेतलं, सगळ्यांनी त्याचा म्हणतो ना की फायदा घेतला, सगळ्यांनी फायदा घेतला. पण आता चांगली वेळ आल्यावर मग, आणि खरं सांगू का, या सगळ्या घटनेमध्ये महाराज होते आणि माझे आई वडील होते, बस. बाकी काहीच मी तुम्हाला जास्त सांगत नाही. पण मी तुम्हाला एक सांगते मैत्रिणींनो, तेव्हा इतकी सेवा वाढवली, इतकी सेवा वाढवली की रात्री भांडण व्हायचं, लिटरली घराच्या बाहेर काढून दिलं जायचं. पण सकाळी 5:30 उठून 6 मी सेवेला लागायची, सेवा करायला पण बंधन होतं. बेडरूममध्ये आरोही आणि तिचे पप्पा झोपलेले असायचे, मी किचनमध्ये जाऊन मी सेवा करायची. कारण सासूबाई उठण्याच्या आधी ती सेवा करणं मला महत्त्वाचं होतं. मी ते कोणाला विलन वगैरे सांगत नाही, एखाद्या माझ्या पण चुका असेल किंवा तो माझा भोग असेल, बस मी म्हणते की तो माझा भोग असेल की महाराजांनी वयाच्या 30व्या वर्षीच तो सगळा भोग भोगून घेतला. आता खरंच तुम्हाला सांगते, भोग आहे तो, मीही आहे किंवा तुम्ही आहे, ज्या काही अडचणी तुमच्या आयुष्यात आलेल्या आहेत हा कदाचित तुमचा भोग असावा. सगळे कितीही स्वामीसेवा करा नका करू, तो तुमचा प्रारब्ध आहे, तो तुम्हाला चुकवा म्हणजे तो कोणी चुकवू शकत नाही. एवढंच की कदाचित मला खूप दुःख होतं, पण महाराजांच्या छत्रछायेमुळे इतकंच दुःख आलं आणि तेवढी सेवा मी वाढवली. म्हणजे असं होतं की स्वामीचरित्र सारामृत होऊनही मी 10:30 जायची, आरतीवरनं आल्यावर घरात भांडणं व्हायची, अशी माझी सेवा होती. म्हणजे सांगा माझ्या ती किती, माझा तो एकदम भयानक काळ होता, तो माझा एकदम वाईट काळ होता. पण माझी सेवा काही थांबली नाही. मी एक दिवस महाराजांना म्हटली होती की किती छळ करात हो तुम्ही माझा, काय करायचं ते तुम्ही करा, पण मी तुमची सेवा सोडणार नाही. आणि तुम्हाला खरं सांगते, तो माझा भोग होता, तो मी भोगला, जो काही असेल ते मी तो भोगला. पण आज महाराजांच्या कृपेने सगळे जवळ आले. सासूबाई माझ्याशी खूप चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतात, त्या पण खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात. पण मग मी पण जरा आता लांब राहते की नाही, तुम्ही या, बसा, खा, प्या, जेव्हा जिथे माझं कर्तव्य आहे मी तिथे करते. पण मनापासून एखाद्या व्यक्तीच्या जवळ तुम्ही जाऊ शकत नाही, किंवा काय असेल व्हॉट एव्हर द रिझन, काही असेल ते त्याच्या जवळ तुम्ही जाऊ शकत नाही. आहे दुःख सगळ्यांना आहे, एवढंच की मला त्याचा प्रचार प्रसार करायला आवडत नाही की माझं इतकं दुःख आहे. पण आता आणि आता आज माझं खूप चांगलं आहे, जे आता दुःख काय आहे कदाचित त्याची झडपण मला महाराज लागू देत नाही लागू देत. खरंच तुम्हाला सांगते, तुमची वास्तू तुम्हाला खूप काही देऊन जाते. ह्या वास्तूने महाराजांनी मला खूप काही दिलं आहे की नाही आता काही वाटत नाही महाराज, फक्त आता तुम्हाला खोटं वाटेल. मी नेहमी म्हणत असते की मी फक्त सेवा करते, काही बाई काय मागावा आता महाराजांकडे, काहीच नाही. महाराज सोन्यासारखा नवरा दिला, घर झालं, आणि त्याच्याबरोबर मुलगी आहे, मुलगा झाला, म्हणजे माझा मुलगा तर हा महाराज म्हणजे महाराजांचा प्रसादच आहे तो, याच्यात नो डाऊट की तो म्हणजे त्याचे तर अनुभव इतके अद्वितीय आहे माझ्यासाठी. पण मी तुम्हाला एक सांगते की मी फक्त आणि फक्त सेवा, मी याच्यावरच भर दिला. आजही स्वामीचरित्र सारामृत वाचल्याशिवाय मी झोपत नाही, मला डुकली जरी आली तरी पण माझ्या त्या सेवा चालू आहे. मी असं नाही सांगत मी खूप ग्रेट आहे, माझ्या पण चुका असतील. पण आता खरं सांगते की महाराज तुमच्याकडे काय मागवा, मला खूप मोठा प्रश्न पडतो. जेव्हा मी संकल्पयुक्त पारायण करते आज फक्त महाराज धन्यवाद, बस बाकी काहीच नाही, आज फक्त आणि फक्त धन्यवादसाठी. मी तुम्हाला हे का सांगते आहे, मला काही माझी दुःखभरी कहाणी तुमच्यासमोर आणायची नाही आहे.
आता खूप चांगला आहे, पण तो एक भोग होता बघा. मलाही तो भोगावा लागला, तुम्हालाही तो भोगावा लागणार आहे. पण मी सांगते प्लीज तुम्ही सेवा सोडू नका बस. आणि हा परीक्षेचा काळ असतो की तुम्हाला त्या सेवेला लांब करतात, तुम्हाला लांब करतात की तू सेवा करू नको. इतकी वाईट वेळ येते की नाही करायची मला सेवा, सगळं गेलं खड्ड्यात असं आपण बोलतो. पण नाही, ती सेवा करा, त्या सेवेचा अनुभव तुम्हाला इतके येणार आणि महाराज तुम्हाला भरभरून देणार बस, भरभरून देणार. कोणाचं वाईट चितवू नका, कोणाचं वाईट करू नका, कारण मला माहिती आहे माझ्याबद्दल जर कोणी वाईट केलं तर त्याला खड्ड्यात गाडणारे माझे महाराजच आहे. आणि त्यांचं कवच इतकं आहे ना माझ्या कुटुंबावर, सत्य आहे की त्यांचं कवच खूप आहे माझ्या नवऱ्यावर. म्हणजे एका नास्तिकाला अस्तिक केलं की आज माझा नवरा महाराजांजवळ समोर जाऊन नतमस्तक होतो की त्याला खूप आहे तो कंपनीत जाण्याच्या, पण आधी तो आधी महाराजांकडे मुजरा करतो मग तो जातो. तर हे सगळं महाराजांनी केलं आहे. परिस्थिती अशी घडली आणि इतके चमत्कार झाले. महाराज नेहमी म्हणत असतात की मला चमत्कार करायला आवडत नाही, पण तुमचा आत्मविश्वास, तुमची सेवा एवढी असते की मी त्या गोष्टी करायला लागतो. म्हणून सांगते घाबरू नका, काहीच काळजी करू नका. ज्या काही सेवा तुम्हाला करता येईल, जेवढ्या जास्त सेवा करता येईल तेवढ्या जास्त सेवा करा. दिवस बदलणार आहे, एक दिवस तुमचा नक्की येणार आहे, नक्की नक्की नक्की. चला आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा नाही म्हणणार. व्हिडिओ आवडला असता तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. शेअर नाही केलं तरी चालेल, कारण ओरली कोणाला तरी सांगू शकता का तिच्या लाईफमध्ये इतके प्रॉब्लेम आहे, बघ आजचं की इतकं चांगलं आहे तर माझं का नाही होणार. मी तर खूप सेवा करते, तुम्ही माझ्यापेक्षा खूप सेवा करता. मला जेव्हा तुम्ही सांगता ना ताई माझं एवढं झालं तेवढं झालं इतकं, मला एवढं भारी वाटतं. अरे बापरे, माझे लोक आहे एवढी सेवा करताय, तुम्ही जेवढ्या सेवा करता तेवढं मला आनंद होतो की नाही यांचं काम होणार. नक्की तुमचं काम होणार. धन्यवाद श्री स्वामी समर्थ.